अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओकची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. आता हम तो तेरे आशिक है या मालिकेच्या निमित्तानं ही जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करते. तसं बघायला गेलं तर सेटवरचं वातावरण नेहमीच हलकं फुलकं असतं हे वेगळं सांगायला नको. याच निमित्तानं या जोडीनं आमच्या काही खमंग प्रश्नांची चटपटीत उत्तरं त्यांच्या स्टाईलनं दिली आहे. बघूया. क्रिकेटमध्ये मला जास्त रस नाही आहे खरं तर, पण देशासाठी खेळणारा प्रत्येक क्रिकेटर माझा आवडताच आहे. मी आणि अनुष्का शर्मा सध्या समविचारी आहोत. म्हणजे विराट कोहली माझा सध्याचा आवडता क्रिकेटर आणि का याचं कारण तो देशासाठी खेळतोय जसं आत्ता संग्राम वाघमारे म्हणाले. आणि मुळात तो स्वतः उत्तम परफॉर्म करतोय त्यामुळे अर्थातच तो सगळ्यांचा हार्टथ्रॉब आहे तसा मलाही तो आवडतो. ते तू सांग तुझा विषय का. तुझा विषय नाही. ड्रीम डेट काय असेल? ड्रीम डेट काय असेल? कशी प्लॅन करशील? आधी आधी नाही 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 थांब. आधी कोणाबरोबर असेल ड्रीम डेट? दीपिका. हा, दिस इज नॉट डन. नाही नाही, आता तू मला विचारस की नाही मग. आता मी आता भांडण नको मग. ठीक आहे. दीपिका सॅटरडे तू दीपिका तुला दीपिका बरोबर हवी असेल तर मी माझ्या बायको बरोबर जाईन असं काही नाही. नाही नाही, ड्रीम डेट म्हणजे स्वप्नातली. हा मग ते पण सत्यातली नको आहे. ड्रीम डेट दीपिका बरोबर असेल आणि अशा ठिकाणी असेल जगाच्या जिथे मोबाईलला नेटवर्क नाही, जिथे टी व्ही नाही, जिथे कुठल्याही प्रकारचं इंटरनेट चालू नाही, अशा एका आयसोलेटेड ठिकाणी माझ्या म्हणजे माझी ड्रीम डेट करायला मला आवडेल खूप. वा वा वा, सेम इयर. म्हणजे या बाबतीत आपण समविचारी आहोत. दीपिका पडुकोण अर्थात तिला माहिती आहे की मला ती आवडते कारण एका फंक्शनमध्ये ते जाहीरही झालेलं आहे. पण तिला सध्या वेळ नाही, मला सध्या वेळ नाही, त्यामुळे ही ड्रीम डेट काय करतोय. मी हम तो तेरे आशिक आहे तर म्हणत फिरतोय. तर तिला हे हम तो तेरे आशिक आहे म्हणायचं आहे ना, पण ते तिला वेळ नाही, मला वेळ नाही आणि तिचा पाठीराखा जो पाठीभराखा जो आहे ना त्याच्यात तिला वेळ मिळायला पाहिजे ना, तर हे सगळे शक्य होऊ शकत. हिंदी पद्मावत आणि मराठीत बरेच आहेत. ची व ची सौका खूप अपेक्षा ठेवून गेलो होतो पण मला नाही आवडला. आणि माझा खूप चांगला मित्र आहे परेश पण नाही आवडला मला. हिंदीमध्ये पण बरेच सिनेमे आहेत पण सध्या पद्मावत मला नाही आवडला. नाही, मलाही खूप अपेक्षा होती आणि माझ्या मते त्याचं सगळं हुकत गेलं, गंडत गेलं, त्याचं सेट जळल्यापासून ते नंतर स्टोरीमधलं इंटरफिअरन्स आणि पॅरलल सेन्सॉरशिप वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या सिनेमाला करणी लागल्यासारखी झाली. नाही का, एक दिवसासाठी सत्ता मिळाली तर समाजात कोणता बदल घडवून आणाल? हायवेनी उजव्या बाजूने जाणारे जे ट्रकवाले असतात ना त्यांना पहिला धोपटून काढीन मी. रहदारीचे नियम तोडणाऱ्यांना बुकलून काढीन. आणि मेन माझं राग त्यांच्यावरच आहे जे उजव्या बाजूने जाणारे ट्रेलर्स आणि ट्रकवाले असतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात भयंकर राग आहे. माझा तर त्या प्रत्येक माणसाविषयी राग आहे ज्याला आपल्या देशाविषयी काही वाटत नाही, ज्यामध्ये हात तर प्रसाद म्हणाला तसे पण लोक आहेत. आता देशामध्ये आर्थिक घोटाळे करून देश सोडून पळून जाणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे आणि इन्कम टॅक्स रेग्युलर भरणाऱ्यांची संख्या वाढायला हवी ती अजून वाढत नाही आहे म्हणावी तशी. पण हे सगळेच जे देशद्रोही आहेत ना त्यांच्यावरती आळा आणण्यासाठी काहीतरी करायला हवं. दिग्दर्शन किंवा गायन? मी जंगलात असतो, वन्य प्राण्यांसाठी काहीतरी करत असतो कारण मला जंगलात राहायला आवडतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.